संविधानाचे उल्लंघन करणे बंद करा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा, यासह अन्य मागण्यांना घेऊन तालुकाभर संविधान जनजागृती रॅली काढून शेवटच्या दिवशी हजारो नागरिकांचा मोर्चा लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकला. लाखांदूर येथील बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने 10 एप्रिल रोजी महामोर्चाचे आयोजन केले होते. लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. सविस्तर असे की संविधानाचे उल्लंघन करणे बंद करा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, ईव्हीएमद्वारे निवडणूक प्रक्रिया बंद करा, शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा करा, खासगीकरण बंद करा, अतिक्रमण धारकांना पट्टे द्या, घरकुल निधीत 3 लाख रुपयांपर्यंत वाढ करा, शालेय अभ्यासक्रमातून भारतीय संविधान शिकवा, यासह अन्य मागण्या पूर्ण करण्यासाठी तालुकाभर संविधान जनजागृती अभियान राबविला. लाखांदूर येथील बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात 6 एप्रिल ते 9 एप्रिल 2023 पर्यंत संपूर्ण लाखांदूर तालुक्यात संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 6 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता दिगोरी मोठी येथून या संविधान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली तालुक्यातील सर्वच गावांतून काढण्यात आली. लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. दरम्यान लाखांदूर तालुका बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात स्थानिक लाखांदूर येथील त्रिरत्न बौद्ध विहारापासून करण्यात आली. त्रिरत्न बौद्ध विहारापासून लाखांदूर तहसील जवळपास 3 किलोमीटर असल्याने पायी जात असलेल्या महामोर्चातील सहभागी बांधवांना लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पिण्याच्या थंड पाण्याची व चहाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान 4 दिवसापासून सुरू असलेल्या रॅलीत कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे व दिगोरी मोठीचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.